ताज साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कौटे गुलंद सरपंचपदी सौ प्रमिला जगताप यांची बिनविरोध निवड कवटे गुलंद तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी सौ प्रमिला रमेश जगताप यांची बिनविरोध निवड झाली निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी तर गुलालाची उधळण करीत जल्लोष केला येथील ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता असून सरपंच अश्विनी अनिल पाटील यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला त्यानंतर सुकाणू समितीने ठरवून दिलेल्या रोटेशननुसार पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झालं होतं त्या जागेसाठी शुक्रवार दिनांक आठ रोजी ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा नुरसीवाडी मंडलाधिकारी बबन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली यावेळी सरपंच पदासाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत सौ प्रमिला रमेश जगताप तर सदस्या वासंती बाबासो कांबळे हे दोन अर्ज दाखल झाले होते त्यानंतर वासंती कांबळे यांनी आपला अर्ज माघार घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी प्रमिला जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित केलं सहाय्यक म्हणून ग्रामसेवक एस ए जमादार तलाटी निकम यांनी काम पाहिले निवडीनंतर पंचायत समिती माजी सभापती मल्लापा चौगलेसह सदस्य ग्रामस्थांनी नूतन सरपंच प्रमिला जगताप यांचा सत्कार केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा मावळते सरपंच अश्विनी पाटील उपसरपंच शशिकांत शिंदे सदस्य बाबूराव पाटील गुरुपात केडगाळे राजेश डौरी बाबासो पाटील प्रवीण वाळवेकर संगीता शिंदे आयशा मलंग फकीर यांच्यासह माजी सरपंच मोहसिन वाळवेकर माजी उपसरपंच अविनाश कदम सुरेश कांबळे अशोक पाटील शेखर कांबळे सर कुमार जगताप आरीफ वाळवेकर दिलीप भेंडवडे रावसाहेब शिंदे संदीप लाड शिवसेना विभाग प्रमुख कैलास लाड हैदर पाथरवट किरण संगपाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महिला उपस्थित होते महानकन्यूफसाठी कवटेगुलंदहून संदीप इंगळे